दरम्यान डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोयंका यांचा भाऊ प्रमोद गोयंका यांचं अपहरण झालंय. आफ्रिकेमधील मोझॅम्बिक या देशात त्यांचं अपहरण झाल्याची माहिती मिळते आहे. शनिवारपासून प्रमोद गोयंका बेपत्ता असल्याची माहिती कुटुंबियांनी दिली. प्रमोद गोयंका हे काही वर्षांपूर्वी कन्स्ट्रक्शन बिझनेसमधून बाहेर पडले आणि त्यांनी दागिन्यांचा व्यवसाय सुरू केला. गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. गणेश, काय सगळं प्रकरण? दीपक, डीबी रियालिटी ही जी कन्स्ट्रक्शन कंपनी आहे, मोठी कंपनीचे भाऊ प्रमोद गोयंका हे साऊथ आफ्रिका इथं गेले होते आणि तिथं आपल्या बिझनेस संदर्भात ते गेले होते आणि पण शहर संध्याकाळपासून त्यांचा कोणताही कॉन्टॅक्ट होत नाहीये. त्यामुळे त्यांच्या तिथली जे लोकेशन मधील जे सोर्स आहेत त्यांच्याकडनं कुटुंबियांनी माहिती घेतली पण कोणती माहिती मिळाली नाही. म्हणून मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स यांना याची माहिती विनोद गोयंका यांच्याकडनं देण्यात आलेली आहे आणि शक्यता अशी आहे की प्रमोद गोयंका यांना मापुतो नावाची एक जागा आहे, साऊथ ईस्टर्न आफ्रिकाचं हे देश आहे, तिथं त्यांना नेण्यात आलं असावं आणि त्यांच्याकडनं रॅन्सम म्हणजेच खंडणी गोळा करण्याचा प्रयत्न हा सुरू आहे आणि यासाठीच जे आहे पूर्ण प्रयत्न सुरू आहेत कुटुंबांचे की त्यांना लवकरात लवकर सुटका करण्यात यावी. काही कॉल्सही कुटुंबियांना आले आहेत अशी माहिती मिळते पण त्याबद्दल परिवाराकडनं कोणती माहिती देण्यात नाही आली आहे. प्रमोद गोयंका हे जुहू इथं राहतात आणि हे कन्स्ट्रक्शन कंपनी यांनी स्वतःची सुरू केलेली आहे. ते मोझम्बिका नावाच्या जागे इथं गेले होते का बिझनेस डीलला पॅनल करण्यासाठी. त्या दिवसापासून शनिवारपासूनच त्यांचा कोणताही कॉन्टॅक्ट झालेला नाही, त्यांची कोणती माहिती मिळत नाही. त्यामुळे त्यांच्या मुलानं आणि बायकोनं परिवारातील इतर सदस्यांना याची माहिती दिली आणि त्यानंतर आता सूत्र हलवण्यात येत आहेत आणि यांना लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करून यांना बाहेर तिकडनं बाहेर आणण्याचा प्रयत्न, भारतात आणण्याचा प्रयत्न कुटुंब आणि मिनिस्टर ऑफ एक्सटर्नल अफेअर्स करत आहे. दीपक, निश्चितच गणेश, ताजी माहिती घेत राहू. तूर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल.